पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यात तुमच्या वक्तव्यात आता नवीन शब्द येतोय गरिबांची लाट. ही गरिबांची लाट काय आहे आणि गरिबांची लाट खरंच पुढच्या काळामध्ये बदल महाराष्ट्रात घडेल आणि तुम्हाला काय वाटतं की आताची गरिबीची लाट आली आहे? कोणचीही लाट थोपवताय थांबवतो पण इथे आणि त्यांच्याकडं तेवढं यंत्रणा नाही तेवढा पैसा सुद्धा आहे. कोणचीही लाट थांबवता येते पण मराठ्यांची किंवा सामान्य जनतेची लाट कोणालाच नाही थांबवत. तिथं ना पैसा चालतो ना तुमच्या यंत्रणा चालतात. जसे की माझ्या मागे यंत्रणा लावली, माझ्या मागे एस आय टी लावली, गरिबाच्या लाठी पुढं मराठ्यांच्या लाठी पुढं ती टिकू शकत. काल देवेंद्र फडणवीसांनी गेवराई तालुक्यातल्या जातीवादी पियाला माझ्या घराला नोटीस चिटकायला लावली. आता त्या पियाला त्याच्यातून काय कमवायचं मला माहीत नाही. पालकमंत्र्याला त्याच्यातून काय बीडचा पाठ थोपटून घ्यायची हेही मला माहीत नाही आणि फडणवीसांना त्यातून काय मिळणार आहे हेही मला माहीत नाही. आणि असे किती का माझ्या घराला नोटिसा चिटकवल्या. मी मराठ्यांच्या आंदोलनापासून लांब जात नाही कारण ही लाट आता कोणाला नाही थांबत. तुम्ही चॅकेशनं थांबत नाही, तुमच्या धमक्यांना थांबत नाही. देवेंद्र फडणवीसांनी 5-7 अभियान त्याला नाव दिले, त्याचे 5-7 तुकड्या तयार केल्या. ते खरंच षडयंत्र आहे, ते सापळ आहे, ते टाकलेलं जाळं आहे आंदोलनावरती मराठ्यांच्या माझ्यावरती. 5-7 गट तयार केलेत आणि ते चारही बाजूने आता आंदोलन करतात. कोणी आंदोलन करतंय, कोणी रॅल्या काढायला लागलंय, कोणी पत्रकार परिषदा घेतंय, काही मराठ्यांचे समन्वय फोडलेत, काही मराठ्यांच्या संघटना फोडल्यात आणि याच्यातून त्यांना ही लाट थांबवायची पण ही लाट थांबत नाही. माझं उलट आव्हान आहे मराठा समाजाला. तुमचं समाजाचं किंवा तुमचं माझं किंवा कोणाचं पटत नसेल तर घरात जपा कारण मराठ्यांना आणि मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करायची ही वेळ नाही. आता बळ समाजाला देण्याची गरज आहे, पक्षाला किंवा सत्ताधाऱ्यांना बळ देण्याची ही वेळ नाही आहे. आज मराठ्यांचे लेकर आक्रोश करायला लागले, आपली मागणी ओबीसी आरक्षणातून आहे. आज पोरं जगवायचे पडलेत, त्यांचे भविष्य घडायचे पडलेत. आज जातीच्या आणि मुलांच्या बाजूने उभा राहा. पक्ष एखाद्या वेळेस आमिष दाखवेल त्या आमिषानं तुमचं घर चलन पण माझ्या करोडो मराठ्यांचं घर नाही चालणार. करोडो मराठ्यांना काय मिळेल याच्यासाठी प्रयत्न करा. तुम्हाला एखाद्या दिवशी विचारलं नसेल, तुम्हाला कोणी आंदोलनात बोलवलं नसेल, तुम्ही मनानं येऊन उभा राहा. तुमचं योगदान समाज कधीच विसरणार नाही आणि तुम्हाला जास्तीचाच काही वाटत असेल तुम्ही येऊ नका, परंतु मराठ्यांच्या अन्नात औषध कालायचं काम करू नका. ही मराठा समाजाच्या जे जे सरकारच्या हाताला लागले त्यांना विनंती. नसता समाज तुम्हाला माफ नाही करणार. तुम्हाला वाटत असेल की समाज शांत बसेल पण समाजाचा जर संयम सुटला तर त्याचा बळी तुम्हाला सुद्धा व्हावं लागणार आहे. मराठ्यांनी संयम धरलाय, त्याचा गैरफायदा मराठ्यांच्या विरोधात काम करण्यासाठी कोणी घेऊ नये. माझे हात जोडून सगळ्यांना विनंती, एकदा समाज मोठा होऊ द्या, नंतर आपल्याला एकमेकाचे गुन्हेदाने दुनिया काढायला खूप वेळ आहे. ही आज वेळ नाही आहे मराठ्यांच्या विरोधात मराठ्यांनीच काम करायची. समजून घ्यायचं तर घ्या, नसेल घ्यायचं त्याचं फळ तर मराठा समाज भोगावाच लागणार आहे. तुम्ही धनगर समाजाच्या आरक्षणावर बोलता, मुस्लिम समाजाच्या आरक्षणावर बोलता, तर या गरिबांच्या लाटमध्ये हा समाज सुद्धा तुम्हाला दिसतोय तुमच्या आंदोलनात? प्रत्यक्ष उभा नसला तरी मानसिक पाठिंबा असेल किंवा ते तुमच्या सोबत येतील, त्यांना यायला लागणार. छोट्या छोट्या जातींना सुद्धा जर त्यांना न्याय पाहिजे असला तर ही गरिबाची येणारी लाट किंवा देणारा जो आता गरीब बनणार आहे तोच न्याय देऊ शकतो. श्रीमंत तो कोणत्याही जातीचा असू द्या, तो मराठ्याचा असू द्या, नंतर कोणाचा नेता असू द्या, तो गरिबांना कधीच न्याय देऊ शकत नाही कारण त्याच्या पॉम्प्लेट चिटकायला प्रचार करायला कोणीच राहणार नाही खाली. त्यामुळे सगळ्या जाती धर्माच्या गोरगरिबांनी एकत्र येणं आवश्यक आहे कारण 75 वर्षानंतर ही संधी मिळाली आणि ही संधी जर घातली तर तुम्ही स्वतः तुमच्या मुलांचे मुर्दे पाडायला सगळ्या जातीचे गोरगरीब जबाबदार आहेत मराठ्यांसह. त्यामुळे या लाटीत सगळ्या जातीनं सहभागी होऊन आपण आपल्या जातीला न्याय देण्याचा काम करावं. आतापर्यंत बऱ्याच वेळा तुम्ही अल्टिमेटम सरकारला दिलेला आहे, आंदोलनाला पण बऱ्याच वेळा बसलेला आहे, येणाऱ्या 29 तारखेला हा निर्णायक असणार आहे. हो मग फॉर्म भरायला उशीर होईल ना आम्हाला, उशीर करावं, त्याच्यामुळे हे निर्णायकच फाईट आहे. काय जी होईल ती बैठक दिवसभर चालणार. महाराष्ट्रातला समाज तिथं येणार आहे, आम्ही खूप मोठं ग्राउंड बघतोय तिकडं कारण ती दिवसभर चर्चा करूनच फायनल होणार आहे. कारण आम्ही नुसती जनता आहे किंवा सभेला खूप लोक येत आहेत म्हणून निर्णय घेणारातला मी नाही. समाज फसला नाही पाहिजे, समाजाची शक्ती कमी नाही झाली पाहिजे ही जबाबदारी माझी. समाजाची शक्ती वाढली पाहिजे, समाजाला बळ मिळालं पाहिजे, समाजाचा कुठं अपमान नाही झाला पाहिजे, समाजाचे मान खाली होईन असं एकही पाऊल मला उचलायचं नाही आहे एकही. स्वतंत्र
आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.